महाविकास आघाडी करण्याचा निर्णय हा केवळ उद्धव ठाकरेंचा होता असं शंभूराज देसाईंनी म्हटलं. महाविकास आघाडी करण्याला शिवसेना आमदारांची संमती नव्हती. शिवसेना प्रमुखांचे पुत्र असल्यामुळेच उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख बोलायचं असंही शंभूराज देसाई म्हणाले. तर संजय राऊत आज एक बोलतात उद्या एक बोलतात असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. ज्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्ष यांच्या नाव यांच्या युतीमधनं आम्ही निवडून आलो तेव्हा आमचं हे सगळ्यांचं मत होतं आमदारांचं की ज्यांच्या बरोबर युती करून आपण निवडून आलेलो आहे त्याच युतीचं सरकार स्थापन झालं पाहिजे. महाविकास आघाडी करण्याचा निर्णय त्यांनी एकट्याने घेतलेला होता, त्याला आमदारांची संमती नव्हती. माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे हे लक्षात आलं, महाविकास आघाडीमध्ये जाताना आमदार नाराज आहेत, आमदारांना हे पटलेलं नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले की योग्य वेळ आली की लवकरच आपण परत महायुतीचं सरकार करू. याचं एकच कारण आहे त्यांना पक्षप्रमुख म्हणण्याचं की ते माननीय शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहेत. ते आज एक बोलतात उद्या दुसरं बोलतात. मग हे अडीच वर्ष का लाग तीन साडेतीन वर्ष का लागली संजय राऊतांना सांगायला? महाविकास आघाडी झाली होती 2019 ला, मग 19 चा विषय आज 2024 मध्ये ते सांगतायत. कसं आहे, ज्या सोयीस्कर गोष्टी असतील स्वतःला त्या वळवून फिरवून बोलायच्या ही संजय राऊतांची जुनी सवय आहे.